गेल्या काही दिवसांपासून परळी तालुक्यात व शहरात सर्दी ताप खोकल्याने अर्थात व्हायरल इन्फेक्शनने नागरिक बेजार झाले आहेत। क्लिनिक दवाखाने फुल झाले असून व्हायरल इन्फेक्शन शहरवासियांसाठी तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। सद्यस्थितीला शहरात हवामान बदलले असून ढगाळ हवामान सुरू झाले आहे। शिवाय याचबरोबर उन्हाचा कडाका देखील वाढला असल्याने नागरिकांमध्ये ताप खोकल्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे। गेल्या 15 दिवसात खासगी आणि शासकीय रुग्णालयात सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत। 4 महिन्यांपासून किरकोळ सर्दी ताप खोकला या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत। क्लिनिक रुग्णालये दवाखाने सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांनी भरले आहेत। त्यातच वातावरणात सातत्याने ऊन थंडी पाऊस येण्यासारखे वातावरण झाले आहे, त्यामुळे तक्रारीत अधिकच भर पडत आहे। व्हायरल इन्फेक्शनचा सामना सर्वच वयोगटातील नागरिकांना करावा लागत आहे। लहान मुलांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे। व्हायरलची लक्षणे रुग्णालयामध्ये आढळल्यास त्या लक्षणाकरता रुग्णांनी तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। त्याचबरोबर तीव्र लक्षणांमुळे काही रुग्णांची प्रकृती खालावल्या जाते त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे, परंतु घाबरून जाऊ नये असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ढवळे यांनी केले आहे। नवीन व्हायरस स्ट्रेन हा आपल्या वातावरणात फिरतोय। H3N2 नावाचा हा व्हायरल स्ट्रेन आहे, ज्यामुळं प्रिडॉमिनंटली सर्दी खोकला पर्टिक्युलरली ताप एक 2 ते 3 दिवसाचा असतो, पण खोकला जो आहे तो 2 ते 3 आठवड्याचा येतोय आणि बऱ्याचशा औषधांना तो रिस्पॉन्ड करत नाही। त्यामुळं आम्हाला असं वाटतं की ज्या ज्या नागरिकांना असा सर्दी खोकल्याचा वगैरे आजार आहे, मुलांना आजार आहे, पर्टिक्युलर मुलांमध्ये जास्त त्रास देतो, ज्यांना दमा वगैरे आहे त्यांना पण थोडासा त्रास होतोय, की ज्यांना हे असं आजारीचे लक्षणं असतील त्यांनी शक्यतो घरीच थांबावं। आणि आपण कोविड काळात ज्या गाईडलाईन्स केल्या की ठराविक अंतर ठेवणे, मास्क घालणे, हात फ्रिक्वेंटली धुणे आणि गर्दीच्या ठिकाणीपासून लांब राहणे, आणि ताप 3 ते 4 दिवसाच्या पुढे जर जात असेल तर तरी डॉक्टरांना संपर्क साधणे, जसं आपल्याकडं आपण आपल्या हॉस्पिटलला एक फीवर क्लिनिक केले तिथं आपण कन्सल्ट करणे आणि त्याप्रमाणे औषध वगैरे घेणे, स्वतःच्या स्वतः घरच्या घरी फार औषध 3 दिवसाच्या पुढे घेऊ नये, एवढी विनंती।